संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिता राजेंना नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मजाव केला. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड संतापले. काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या चरणी संविधानाची प्रत ठेवत जितेंद्र आव्हाडांनी घडल्या प्रकाराचा निषेध नोंदवला. हा सनातन धर्म कुठून आला असं म्हणत त्यांनी धर्माधर्मात जातीजातीत कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. तर संयोगिता राजेंनी घेतलेल्या परखड भूमिकेचा सार्थ अभिमान आहे अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली. संकल्प देताना मला कधीच वेदोक्त हा शब्द कानावर नाही पडला. ते सोडताना कायम पुराणोक्त वगैरे जे काय असेल ते म्हणूनच पाणी सोडायचं आणि मग तो संकल्प आणि मग पुढे ब्राह्मण. सगळं ठीक आहे ना? ही सांधेदुखी, वेरिकोस वेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. आपलं आपलं काम करतात. मला आज प्रश्न पडतो की वेदोक्त का नाही म्हटलं कधी त्यांनी माझ्या बाबतीत. आणि मग जाणीव होते, अरे तू ह्या कलियुगामध्ये वर्णाश्रमामध्ये सुशूद्र आहेस, तुला कसं म्हणणार. मला तेच म्हणायचं आहे की कधीपर्यंत हे चालू राहणार. जो काही अनुभव त्यांना आला त्यांनी आपल्या स्वतःच्या पर्सनल अकाउंटवर इंस्टाग्रामवर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि ज्या भावना व्यक्त केल्या ज्या परखटपणाने त्या बोलल्या त्यांच्या परखटपणाचा मला सार्थ अभिमान आहे. जो त्रास शाहू महाराजांना झाला, जो त्रास अनेक महापुरुषांना झाला, त्याचं परत 100 वर्षानंतर या गोष्टी परत येणं हे काय बरोबर नाही. विकासाचा ध्यास म्हणजे